जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. काँग्रेसने 50 वर्ष सेवा देणाऱ्या आमच्या परिवाराचा विश्वासघात केला. समर्थकांच्या भरगच्च मेळाव्यात भरत गावित यांचा घणाघात. आज नगर परिषद टाउन हॉलमध्ये भरत गावित समर्थक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष हेमलता पाटील, उपसभापती दिलीप गावित, स्थानिक नगरसेवक अयुबभाई बलेसरिया, नगरसेविका बबिता वसावे, सारिका पाटील, दर्शन पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, अजय पाटील, स्वीकृत नगरसेवक बंटी चंदलानी, तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी व अनेक आजी माजी नगरसेवकांची उपस्थिती लाभली. अहो, आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला. 15-15, 16-16 वर्ष बिनविरोध तुम्हाला चेअरमन केलं, तुम्ही काय केलं? अरे, एवढी छटात साखर सुद्धा आपल्या आदिवासी शेतकऱ्याला कधी दिली का? सगळं तुम्हीच खाऊ राहिले. अरे, पण त्या गरीबाला तर द्या. ज्याच्या जीवावर तुम्ही मोठे झाले त्याला विसरू राहिले. तो दीपक दादा सभापती झाला, मीटिंग घ्यायला पाहिजे, सगळ्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. या ठिकाणी 2-2, 3-3 डायरेक्टर बसलेले आहेत. मार्केट कमिटीमध्ये शॉपिंग बांधायचं आहे. आमच्या नंदूभाऊने सांगितलं की सर्व सदस्यांना विश्वासात घ्या. सदस्यांना विश्वासात घेऊन त्या सदस्यांना सुद्धा जर काही कोणाला द्यायचं असेल तर त्यांना द्यायला सांगा. तर लगेच त्याने दीपकने साहेबांना सांगितलं की नंदूभाऊ दम देतात. मी नंदूभाऊला म्हटलं, भाऊ जाऊ दे, कशासाठी हे करतो? तो म्हटला, भाऊ मी माझ्यासाठी नाही, मी सगळ्या सदस्यांसाठी सांगितलं. तर साहेब म्हणतात, बरं तुम्ही जर असं जर करणार तर 1-11 असा मी ठराव पास करायला. साहेबांनी आशीर्वाद दिला, पितृमूल्य व्यक्ती आहे नाईक साहेब, त्यांनी आशीर्वाद दिला. माझे वडील आहे, माझे वडील म्हटले साहेब मला भेटायचं आहे, बोलायचं आहे. डायरेक्ट सगळ्या लोकांसमोर ते तिथून चालले गेले. माझ्या वडिलांचा सुद्धा एकदा अपमान केला, तरी आम्ही सहन केला की नाही, आपला नेता, नेत्याची बाजू आपण ऐकली पाहिजे. इतक्या पदोपदी माझ्या वडिलांचा त्यांनी अपमान केला, तरी आम्ही सहन केला, नाही बा आपला नेता आहे. खरोखर प्रामाणिकपणे सांगा की या नवापूर तालुक्यात किती लोकांचा ऊस हा कारखान्यामध्ये जातो आणि किती लोकांचा ऊस बाहेर जातो. माझे मित्र इथं हवेलदार बसलेले आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे. मी सुद्धा कळकळीने विनंती करतो की माझा ऊस कारखान्याला घ्या. मी सुद्धा संचालक आहे, तरी माझा ऊस घेत नाही. शेवटी रमेश दादाला सांगावं लागतं की दादा हा ऊस तिकडं तरी पुष्पदत्तेश्वरला किंवा द्वारका. ही परिस्थिती तालुक्याची यांनी आली, इतका माग या लोकांना चढलेला आहे, तर कुठेतरी यांना थांबवलं गेलं पाहिजे. जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.